नमस्कार मंडळी, मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। 4 दिवस झाले कोकणामध्ये आलो आहे आणि 4 दिवस मुलांची नुसती धमाल आणि मस्ती चालली आहे। बघा, आता संध्याकाळचे वाजलेत, 6 वाजलेत, बऱ्यापैकी अजून उजेड आहे। तर आत्ता आम्ही चाललो आहे आंबे आणायला। इकडे एक जवळपास एक बऱ्यापैकी एक मोठं झाड आहे, तर तिथे आंबे आणायला आम्ही चाललो आहे। तर बघूया आपल्याला आता किती आंबे भेटत आहेत। आणि ही अस्मी बघा, अस्मी चला जा बघूया। चल बोल बोल ना, बोल बोल बोल, चल आजू नको। टमाटर 15 रुपये किलो, 15 रुपये। मुंबईला जे कांदे बटाटे विकणारे असतात ना, अस्मी त्यांचा आवाज काढून दाखवते। करवंद बघा, हे दोन दोन टॅमेटो सारखी चालते। बघा करवंद काढतात, बाबा बघू जरा। हे बघा गावची करवंदा, हे करवंदा का बाबांनी करवंदा आणलेत बघा। बघा सगळेजण निघालेत, जाऊ आता करवंद काढलेत, आंबे काढायला जाऊ। बघूया किती आंबे भेटतात। इकडे ह्या साईडला आहे ना आमच्या केशवभाईंची जमीन आहे धनगर भाटला म्हणून, तर ते धनगर भाटल्यामध्ये एक आंब्याचं झाड आहे, तिथे जायचं आहे। उन्हाळ्यामध्ये नाही ते क्रिकेटच्या पूर्वी आम्ही मॅचेस खेळायचो, मोठं ग्राउंड सारखं आहे, मोकळी जमीन आहे। बघा इकडे हे बघा, हे इथे एक झाड आहे आंब्याचं मोठं आणि हे क्रिकेटचं मोठं स्टेडियम। कशी मोकळी जागा आहे बघा, मस्त। मुंग्यांचं वारूळ बघा, आता जरा पाऊस पडायला सुरुवात झाला ना, यातून सगळ्या त्या मुंग्या वाळवी टाईप असतात ना, त्या उडतात, भोयरं म्हणतात त्यांना, आणि घरी मग लाईटीवरती येतात। हे इकडे एक झाड आहे बघा, ह्याची फळं बघा कशी आहेत, गोल गोल, याला कुंभ म्हणतात, कुंभ, कुंभियाचं झाड बघा। फळ पाणी आणून भिजवलं,
लहानपणी जे बॉल बॉल म्हणून आम्ही खेळायचो क्रिकेटला, कुंब्याचे झाड आणि त्याला लागलेली फळे. मग आता इथून खाली थोडंसं उतरते त्या झाडाच्या इथे. हे मागे मोठं पण आंब्याचं झाड आहे. मस्त जंगलातली वाट आहे. खाली बघून चाला रे बाबा, काटे वगैरे बघा. हो जास्त खाली नेऊ नका, परत वरती यायला मग मुलं दमणार. दगडावर पाय देता ना पहिला दगड. हॅलो, रेंज बरी आली इथे. चला 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 आंब्याखाली चला. आज जरा पाऊस पण नाहीये, नाहीतर सतत 3-4 दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय. संध्याकाळी 5 वाजले पावसाला सुरू होते, पण आज पावसाचं काय वातावरण दिसत नाही. हे बघा, हा इथे एक आंब्याचं झाड आहे, याला छोटे बिटक्या लागलेत. आणि हे तिकडे एक आहे. आणि हे बघा, हे मुंग्यांचं जंगलामध्ये वारूळ कसं असतं बघा. पूर्णपणे मस्त मातीने त्यांनी कव्हर करून घेतलं. आता पावसामुळे ते आतमध्ये राहतील. हो भाई, वाट कुठे जाते? अच्छा, आपल्या मंदिराकडे जाते. हा हा, गावच्या पायवाटा आता खूप कमी राहिल्यात. लोकांचं नेहमीचं रहदारी आता कमी झाले रस्ते झाल्यामुळे, त्यामुळे आता हे असं छोट्या छोट्या पायवाटा आहेत ना जंगलातले, खूप कमी राहिलेत. हे बघा, ही असे काटे असतात बाजूला करायचे. बघा इकडे बऱ्यापैकी आंबे इथे पडलेले आहेत. ते बघा तिकडे खाली पण पडलेत, खाली पण आहेत, खाली पण आहेत. सांभाळून चढा. रविदादा तिकडे मागेच आहे, त्याला फोन आलाय कोणाचा तरी, मागे थांबलाय. दाखवतो नु किती भेटले आंबे आणू. आर्या, अरे वा, बऱ्यापैकी आंबे भेटलेत बघा. हे आंब्याच्या झाडाखाली तिकडे बघा, हे बघा तिकडे पडलेत, ते छोटे छोटे आंबे पडलेत बघा. हे बघा इथे बरेच आंबे आहेत. हे बघ इथे बघ, सगळे आंबे चांगले असतात, फक्त जरा व्यवस्थित बघून घ्या. हा बाई, हा बघ, नाही चांगला आहे. हा घे, खरबट आला होईल ना. हे घ्या आर्या, ते वरती बघा, वरती बरेच पडले. कोणाचं झाड आहे भाई? आपलंच आहे. ठीक आहे, पडलेले आंबे जमा करू ते आपण. रायवळे आंबे हा ना. झाडावर ना बरेच आंबे आहेत. आणि आस्मी म्हणते काका झाड हलवा तुम्ही.
त्यावेळी आम्ही चाफ्याचं झाड हलव ना, अशी म्हणते आपण झाड हलवूया. जास मी झाड हलव, चल सगळ्यांनी मिळून झाड हलव, चल काटे काटे तिकडे नको नको रे. असं आंब्याचं झाड हलणार आहे का? चला बऱ्यापैकी आंबे भेटले बघा, आर्याकडे पिशवी आहे. चला आता बऱ्यापैकी आंबे भेटलेले आहेत आणि हे बघा इथे आता फोटो फोटो काढा सगळे उभे आहेत. हातामध्ये आंबे घ्या आधी, नंतर आधी हा आधी खाली ठेव. चला इकडे दाखव, इकडे दाखव, एक फोटो घेतो इकडे. इकडे मिशन तुमच्यामुळे सक्सेसफुल झालं, तुम्हीच बाहेर कसे काय. तनू कुठे आहे? तनू दिसत नाही. तनू तनू छान. चला फोटो काढून झालाय. चला आता आणखी कुठे झाड आहे? उद्या सकाळी आलेत ना भाई? आता कुठे झाड आहे का सकाळी डायरेक्ट? सकाळी आलेत ना, याच्यापेक्षा मोठे किती भरले. शाबास. चला उद्या सकाळी येऊ मग आपण. हा सकाळी आपण चालायला पण नाही आले, बरेच दिवस झाले. चला आंबे भेटले, आता आपण परत तिकडे वरच्या साईडला जाऊ. सांभाळून चला बघा, हे जंगल कसे काटे आहेत ना. जंगलातून वरती आलोय आणि हे बघा समोर मावळतीचा सूर्य, जबरदस्त सीन आहे. आज जवळजवळ 3 दिवसानंतर मावळतीचा सूर्य दिसतोय, नाहीतर ढगांमुळे ना सूर्य दिसतच नव्हते. हे बघा सूर्यदेवाचं दर्शन झालंय. मावळतीचा सूर्य जबरदस्त सीन हा बघा. छान. चला दुकानात चला बघा, सूर्य मावळतोय. आता पुढचा प्लॅन ठरलाय की दुकानात जायचं खाऊ घ्यायला. आता सगळे जण चाललोय दुकानाकडे, काल पण गेलो होतो आज पण जाऊया. हा तो कुत्रा बघा कुठे. हा बघा आमच्या सोबतच असतो, गावी आलो की असं कुत्रा बित्रा सोबत पाहिजे. चला आता जायचं दुकानात, पण आंब्याची पिशवी आहे ना ती इथे जरा आपण लॉकर मध्ये ठेवून देऊ. हे लॉकर आहे आपलं, लॉकर मध्ये इथे लपवून ठेवू. हे लॉकर आहे ते, हे गावचं लॉकर आहे आपलं. इथेच ठेव, जास्त आतमध्ये नको टाकू. बघा इथे आता आंब्याची पिशवी आपण लपवून ठेवली लॉकर मध्ये. चला चल मोरे, चल काय करायचं माहिती असं कोणतरी बघायचं आम्ही ठरलेलं कोणतरी खाऊन दिस. हा चला फटाफट आता 7 वाजायला आलेत. भाई पण हे दरवर्षी वनवा लागतो, मग काय वाटतं आपल्याला? म्हणजे हे असं व्हायला नाही पाहिजे, कोण लावतं किंवा लागत असेल, पण ह्याच्यामध्ये किती चांगली चांगली झाडं जातात ना. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण हे दाखवलं होतं, म्हटलं झाडं जे जाळत असतील ना मुद्दाम तर ते असं करू नका की नाही. किती म्हणजे प्राणी पक्ष्यांची किती अरे घरटी वगैरे असतात आतमध्ये माहितीये, बघ ना किती जण. हा नाही पाप लागणार असते आणि काही जणांना मुद्दाम पण लावतात हे अशी झाडं. काय एकदम महत्वाच्या विषयावरती गप्पा चालली. मी दुकानावरती जाऊन आता काय खायचं त्याचा प्लॅनिंग चाललं. समोर जाता नजारा बघा, एक नंबर.
ते समोर आहेत ना, सह्याद्रीचे पर्वत आहेत ना, आता इथून दिसत नाही भुरकट, सकाळी एकदम क्लिअरली दिसतात. गाडी उभी होती, त्या गाडीवर एक पोल होता. अच्छा, आपण आलो तेव्हा होतो ना एक पोल गाडीवर. कुठे पडलेत पोल, इकडे की पुढे? भाई ते मधीच काय बांधलंय ते असं घरासारखं, तिथे मध्ये रोडला रेड कलर मध्ये टॉवरला जायच्या आधी प्लॉट बनवला ना सगळा राखण करायसाठी. अच्छा, तिथे स्टोरेज असतो त्यांचं. छान बनवलंय पण, लाकड कटिंग करणं हे ते सर्व जमा मस्त मस्त ट्रक भरून नेतात तिथे बाहेर. घेतलं बोला असं का होते? नाही तर आम्ही सोहम सायली कुठे गेलो होतात दुकानात, पोर दुकानातून आले. हे चिरेखान बघा किती आहे, पावसामध्ये ना फुल भरते मस्त. मिनी स्विमिंग पूल आहे काहीतरी झोप चाललाय. मोरिया गावी आले की मुलांची धमाल असते, मस्त वाटतं जरा फ्रेश. आता शाळा सुरू होतील मग मुलं सगळी बिझी राहतील, पण दरवर्षी असं ना मे महिन्यात जरा मुलांना घेऊन आलं की त्यांना गाव पण जरा कळतो, गावाशी नातं पण टिकून राहतं. दरवर्षी ना असं कधी सुट्ट्या पडल्या इतर ठिकाणी फिरायला जाण्यापेक्षा आपल्या गावी यायला बरं वाटतं. गावी आलं ना की रोज सकाळी इथे वॉकिंगला येतो. हा जो टॉवर आहे या टॉवरपर्यंत जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर इथून चालत जायचं. हा बघा हा रस्ता आहे, हा चाळकेवाडी फाट आहे, आणि इथून हा आमचा डिंगणे बांदेवाडी. हे बघा ही मुलं आता चाललेत तिकडे. संध्याकाळचं वातावरण बघा कोकणातलं काय जबरदस्त. आता ही सगळी मुलं आहेत ना आपली तिकडे खाली चाललेत दुकानाकडे. आणि हे दुकान आहे आपला मित्र मयूर निकम्याचं, आणि त्याने इथे बकरी पालन पण केलं आहे, त्या बकऱ्या असतात इथे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, आपल्या वाडीकडे जाणारा रस्ता आणि या रस्त्याचं काम यातून झालं आहे. हा बघा खांबेवाडीकडे, बांदेवाडीकडे आणि सोलकरवाडीकडे. बकऱ्यांबरोबर सेल्फी काढतोय. बघा रवी सेल्फी, सेल्फी विथ बकरी. बघा मुलांचं खाऊ खाण्यासाठी नाही, बकऱ्या बघा कशा, बकऱ्या बघा. हे कागद पण काढला तुम्ही, प्लास्टिक खातो हे बघा. ये युट्यूबरला उडवून देतील पुस्तकाला. चला 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 आता घरी चला. मोरिया म्हणते पाय दुखायला लागले, आता काका वगैरे त्याला उचलून घेतो. अस्मी मी तुला उचलतो अस्मी. आपले पंजोबा आजोबा.
डायलॉग. परत परत एकदा. 1 2 3 आपले पंचोबा त्यांचे आजोबा. मोरेचा डायलॉग. मोरेचा डायलॉग. पप्पांनी पण उचलले. मोरेचे पाय दुखतात आता. काकाने उचललं होतं आता परत मी घेतो त्याला. चला तिजोरीतले आंबे घेतलेत. निघूया आता. आलो घरी आणि इथे आल्याच्या नंतर समजलं की इकडे ह्या वरच्या घरामध्ये नव्हते तर मुलीचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाला आता सगळे चिली पिली गॅंग आता सगळं लागतो आम्ही. चला वाढदिवसाला चला सगळ्यांनी बड्डेला. चला हे बघा सगळी काळोखात ना तर पोरं चाललेत बड्डेला. खाली बघा खाली बघा बघा यांच्या घरी आता ना वाढदिवस आहे. गावकरांचं घर आहे. कोणाचा बड्डे आहे ही काय बड्डे काल मग राशीचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला बघा सगळे आले. सॉरी बनी मागे ना. तनू ये तनू ये इथे इथे या. बाबा राहिले ना. बाबा आले ना मग तिला बरं वाटलं. जरा घे घे ये जवळ राह. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे डिअर राशी. हा केक भरवा तिला भरवा आजीला भरवतो. वा छान छान. बाबांना भरवा बाबांना भरवा. चला बसा 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 सगळ्यांनी बसा. केक केक साठी बसून घ्या. बर्थडेचा खाऊ घ्या. चला मग असे आलो बड्डेला जाऊन. रात्रीचं जेवण झालंय आणि बघा आता सगळेजण बसले तिथे हुजी खेळायला. आता हौजीचा गेम चालेल. थोडा वेळ टाइमपास करू आणि नंतर मग जाऊ झोपायला. चला गेमला सुरुवात करा. आता 65 की 60 हिची झाली. नंबर पडत नाही नंबर येत नाही म्हणते नाही बरं झालायचा. काय झाली लाईन झाली जल्दी फाय झाली. चला 2.5 करोड घ्या. 2.5 करोड घ्या.
तुला तीनच लागलाय. मला चार लागले. मला एकच लागली. मला लायडीत एकदम लागली. सगळ्या लायडीत लावून टाकले. सलग दोन दोन वेळा लाईन झाले. अस्मिता अजून जल्दी काय इकडे सगळा जाणार आहे पैसा. कोणाचा लागला? रवी दादाचा. अरे वा, मधली लाईन झाली. वरची लाईन झाली, जल्दी फाय झाली आणि मधली लाईन झाली. आर्याची लाईन खालची झाली का? खालची लाईन कम्प्लीट. आर्या अभिनंदन. हा, काल आर्याने तीन वेळा मस्त पैकी धमाका केला. आर्याने काल पाखरं येतात बघा लाईटीवरती. पाऊस पडल्यावर ना की अशी पाखरं येतात. चला अभिनंदन. रविदा अभिनंदन. थँक्यू. चला जुन्या चिट्ट्या घ्या सगळ्या. सगळ्या तुम्ही तुम्हाला जाताना परत ट्रेन मध्ये खायला पाहिजेत ना. खाऊ खायला पाहिजे. आता अगरबत्ती जरा नीट फिरव बघा. इथे मच्छर साठी अगरबत्ती पण लावणार. किती आपले फुल औजी आर्याला लागले. फायनली मिळाले. नको नको बस. झाला सकाळी मोर बघायला जायचंय. चला या चिट्ट्या उचला. फायनली आता औजी खेळून झालंय आणि आता हा व्हिडिओ इथे थांबवतोय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा व्हिडिओला. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय, गुड नाईट.